दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुणे शहर आणि धरण क्षेत्रामध्ये कालपासूनच पावसाने चांगली हजेरी लावली आहे, त्यामुळे पुणेकर नागरिकांवरील दिवसाआड पाण्याचं संकट दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर आज सकाळपासूनच देखील शहरातील अनेक भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। तसंच मागील 5 तासांमध्ये शहरात तब्बल 13 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्यात, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याने पुणेकर नागरिकांना नाहक वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं। दत्तवाडी पोलीस चौकीजवळ शिवणे शिंदे पूल, टिंगरे नगर गल्ली क्रमांक 6, लुल्ला नगर भवानीपेठ मणपा वसाहत क्रमांक 10, औंध आंबेडकर चौक प्रभात रोड लेन नंबर 14, नवीन सर्किट हाऊस नानापेठ अशोक चौक कळसगाव जाधव वस्ती हडपसर क्वालिटी बेकरीजवळ कोथरूड मयूर कॉलनी आणि गुळवणी महाराज रस्ता या 13 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत। त्याच दरम्यान एका ठिकाणी आगीची घटनाही घडली, त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असल्याचे अग्निशामक विभागामार्फत सांगण्यात आले आहे। ब्युरो रिपोर्ट संध्या लाईव्ह। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।